रामसिंग प्रयत्न करतोय राजांना समजावण्याचा की तुम्ही बादशहाच्या मुलगात आहात इथून राजगडावर जायचं म्हटलं तरी बादशहाच्या परवानगीशिवाय जाता येणार नाही आता नमतं घेतलं पाहिजे राजेही विचार करत आहेत आपला अपमान ज्या दरबारात झाला तिथे आपण बरोबर त्याला उत्तरास उत्तर दिलं आणि ते उत्तर हिंदुस्थानातल्या आलेल्या वेगवेगळ्या वेग राजांनी पाहिलं त्यांच्यावर आपला प्रभाव निश्चित पडला आता राजकारणाचा भाग म्हणून आपण नमतं घ्यायला काहीच हरकत नाही रामसिंगाची इच्छा रामसिंगानं दिलेला सल्ला राजे ऐकतात रामसिंगाला म्हणतात उद्यापासून तुम्ही बादशहाच्या दरबारात माझ्या मुलाला घेऊन जात जा माझी तब्येत बरी झाली की मी येईन दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा मेला सकाळी रामसिंग बादशहाच्या दरबारामध्ये एकटाच जातो बादशहा विचारतो शिवाजी राजा आला नाही तेव्हा रामसिंग उत्तर देतो आहे की राजांची तब्येत बरी नाही त्या दिवशी संध्याकाळच्या दरबाराला मात्र रामसिंग शंभूराजांना घेऊन जातो आता मात्र बादशाह शंभूराजांचं स्वागत सत्कार इतमामानं करतो या सगळ्या गोष्टी झाल्यात पण आपण जसं म्हणतो तसं कुणीतरी बादशहाचे कान भरण्याचा प्रयत्न करतो कुणीतरी कशाला अहो जहा आरा बेगम वजीर जाफर खान आणि महाराजा जसवंत सिंग हे या यांची राजांवर नाराज असण्याची वेगवेगळी कारणं होती हे तिघही जणं औरंगजेबाला म्हणतात की कुणीही येईल ये भूमिया येईल ये आणि तुम्हाला दरबारात येऊन अशा पद्धतीचं वर्तन करेल तुम्ही त्याला कसं माफ करणार औरंगजेब ठरवतो की शिवाजी राजांना ठार मारायचं त्याच्यासाठी राजांदाज खानाच्या ताब्यात राजांना द्यायचं हे ठरलेलं आहे फतवा निघलेला आहे आणि कुणास ठाऊक पण रामसिंगाला ही बातमी कळते कुठून कळते माहीत नाही पण रामसिंगाचं रजपूतत्व जागं होतं की आपल्या वडिलांनी वचन दिलं आहे जीवाला धक्का लागता राहणार नाही धक्का लागता कामा शिवाजी शिवाजीराजांच्या रामसिंग विचार करतोय काय करावं काय करावं औरंगजेबासमोर वजन कुणाचं असतं अमीन खानाचं अमीन खानाकडे रामसिंग जातो आणि स्पष्टपणे सांगतो की बादशहाला सांगा तुम्हाला जर शिवाजीराजांना मारायचं असेल तर पहिल्यांदा मला ठार मारा मग माझ्या मुलाला ठार मारा आणि नंतर तुम्ही शिवाजीराजांना ठार मारा अमीन खान जसाच्या तसा निरोप बादशहाला देतो बादशहा चरकतो या निरोपाचा वेगळा अर्थ असा असतो की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिवाजीराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही राजकीय मुत्सद्दीपणात औरंगजेब आघाडीवर असतो त्याला कळतंय याचा पिता अख्ख दक्षिण याच्या ताब्यात आहे रजपूत इथेही आहेत आपण जर शिवाजीराजाला धक्का लावला तर कदाचित रजपूत उठाव करतील तेवढा वेळ तो नमतो अमीन खानाला म्हणतो रामसिंगाला जाऊन विचार शिवाजीसाठी तो जामीन राहील का रामसिंग एका एका पायावर तयार होतो राजांपर्यंत ही बातमी कळते की रामसिंगामुळे आपल्या जीवावरचं संकट टळलं आहे राजे येतात रामसिंगाच्या समोर असलेल्या देवाऱ्यामध्ये पूजा करतात आणि बेल तुळशी रामसिंगाच्या हातात देऊन म्हणतायत आम्ही तुम्हाला वचन देतो काही गडबड करणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही जामीन आहात तोपर्यंत आग्र्यातून निसटणार नाही जामीन कतबा औरंगजेबाकडे येतो औरंगजेब पुन्हा रामसिंगाला सांगतो की तुम्ही शिवाला घेऊन आता काबूलच्या मोहिमेवर निघा आणि लवकरचा मुहूर्त सांगा औरंगजेबाने हे सांगितल्याबरोबर रामसिंगाला तेच पाहिजे असतं की एकदा राजांना औरंगजेबाच्या तावडीतून बाहेर कसं घेऊन जातो आहे रामसिंग खुश होतो आणि म्हणतो नंतरचा मुहूर्त कशाला आत्ताचाच मुहूर्त चांगला आहे पण औरंगजेब हा स्वतःच्या सावलीचा देखील संशय घेणारा औरंगजेब म्हणतो सात आठ दिवसानंतरचा लवकरचा मुहूर्त सांगा आणि दरबार सोडत असताना रामसिंगाला भेटतो राज खान आणि तो छदमीपणे हसून रामसिंगाला म्हणतो तुमच्या काबूलच्या मोहिमेची आगवानी माझ्याकडे आहे एवढे शब्द ऐकल्यानंतर रामसिंगाला कळतं की काय की औरंगजेबाने राजांना मारण्याची योजना बदललेली आहे आता तो थेट मारणार नाही आहे युद्धामध्ये लढाईमध्ये काबूलला शिवाजीराजांना पाठवणार आणि युद्धामध्ये लढाईत शिवाजीराजे मारले गेले असं दाखवणार आता त्याच्या अंगावर काटा उभा राहतो राजे राजांची मुत्सद्दी विचार करत असतात काय करावं शिवाजी राजे ठरवतात काहीतरी कार्य औरंगजेबाकडे घेऊन गेलं पाहिजे त्याच्याशिवाय इथून सुटका नाही पहिलं पत्र वकील रघुनाथ कोरडे रघुनाथ पंत कोरडे यांच्याकडून औरंगजेबाला जातं राजांनी पत्रात लिहिलेलं असतं भेटी अंती खूप बोलायचे आहे एकांती गुशल भेट हवी आहे घुशलखान्यात भेट मिळावी एवढं औरंगजेबाला कळल्यावर तिकडनं शास्ताखानानं ज्याची तीन बोटं तुटली आहेत तो जाफर खानामार्फत औरंगजेबाला सांगतो की शिवाजी राजाची एकांतात अजिबात भेट घेऊ नये तो अचानक प्रकटतो काही हात उडी घेतो एकांतात भेट घेऊ नये पहिल्या पत्राला औरंगजेब उत्तर देतो सबुरी करणे राजांना कळतं जाफर खानानं काहीतरी गिल्ला केलाय म्हणून राजे दुसऱ्या दिवशी वकिलाला पाठवतात आणि जाफर खानाच्या भेटीला जातात तो जाफर खान असा अस्वस्थ आहे त्याला राजांना नाही म्हणता येईना होई म्हणता येईना भेटीला गेलेत पण त्याचं लक्ष बोलण्यावर नाही त्याची बायको त्याला घरातून बोलवते हा घरात जातो बायको त्याला सांगते अहो तुम्हाला काय झालं आहे ज्यानं शास्ता खानाची बोटं कापली अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला त्याची मुलाखत तुम्ही घेताय लवकर निरोपाचे वेडे द्या नाहीतर तुमचीही अवस्था शास्ता खान आणि खानासारखी होईल घाबरत घाबरत जाफर खान बाहेर येतो ते निरोपाचे वेडे घेऊनच येतो राजे मुत्सद्यांकडे येतात आणि म्हणतात जाफर खान दिल खुला नाही बघू स्त्रीच्या मनात काय आहे आता राजे अजून एक पत्र औरंगजेबाला पाठवतात त्यात लिहिलेलं असतं माझे तेवीस किल्ले जे तुम्ही घेतलेत ते मला सगळे परत करा मला माझ्या मुलखात जाऊ द्या मी तुम्हाला त्याच्या बदल्यात दोन कोटी रुपये देतो माझा पुत्र शंभू राजा इथेच मनसबदार म्हणून राहील मी तिकडे गेलो तरी तुमचाच बंदा असेल तिकडे मी मिर्झा राजाला दक्षिण घेण्यासाठी मदत करेल पण मला इथून जाऊ द्यावं आता औरंगजेबाला कळतं हा शिवाजी राजा याची रदबदली आमचेच अधिकारी आहेत म्हणजे माझ्याच अधिकाऱ्यांना फसवून हा राजा इथून निसटणार आहे आता मात्र औरंगजेब चिडून आमिन खानाला म्हणतो माझ्या शांत स्वभावाचा शिवानं वेगळाच अर्थ घेतला आहे त्याला इथून घरी कसं जाऊ देणार त्याला सांगा आता त्याला रामसिंगाला सुद्धा भेटता येणार नाही आजपासून तो फुलाद खानाच्या कैदेत असेल इकडे राजे त्यांचे मुत्सद्दी असं नियोजन करत असतात इथून कसं निसटावं त्यांच्या खोलीत असतात त्यांच्या डेऱ्यात असतात आणि तेवढ्यात त्यांना जाणवतं की अरे घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय त्यांना वाटतं काबूलची मोहीम चालू असेल पण गोलाकार पद्धतीनं घोडे फिरतायत म्हणजे आपल्या डेऱ्याभोवती कुणी जमा झालंय म्हणून ते बाहेर येऊन बघतात तर तर काय पाच हजार सैन्याचा गराडा पडलाय तोफा त्यांच्या डेऱ्याभोवती रोखलेल्या आहेत आणि फुलाद खान आतमध्ये येऊन सांगतोय राजे तुम्ही आजपासून माझ्या ताब्यात आहात मला विचारल्याशिवाय तुम्हाला कुठेही जाता येणार नाही आता मात्र राजांना कळतं ज्या औरंगजेबानं स्वतःच्या पित्याला सोडलं नाही सख्ख्या सदोतीस नातलगांच्या रक्तानं माखलेलं याचं सिंहासन उभं राहिलंय तो आता आपल्याला कसं सोडणार आपण पुरते फसलो राजे शंभूराजांना मिठी मारतात पोटाशी कवटाळतात आणि म्हणतात लेकरा घात झाला रे घात झाला आपण पुरते फसलो लेकरा पुरते फसलो राजांना वाटतं की आपण का तह केला का आग्र्यामध्ये आलो स्वतः सहित वारसदाराचाही जीव धोक्यात घातला या क्षणाला राजे पूर्ण कोसळलेले असतात बघा सामान्य माणसंही शोक करतात पण ती कायम त्याच संकटात राहतात त्यातून त्यात बाहेर पडण्याचा मार्ग शोधत नाहीत असामान्य राजांसारखी माणसं शोकाचा पहिला कड गेल्यानंतर आता ठरवतात औरंगजेबाला आपल्या बुद्धिमत्तेची आणि प्रतिभेची एक चुणूक दाखवायची आणि आता राजांच्या डोक्यामध्ये योजना तयार होऊ लागल्यात की आता इथून कसं निष्ठायचं बस पहिली पहिली योजना डोक्यात आली आहे राजे आपल्याच माणसांची जणू भांडणाचं नाटक करतात तुम्ही सगळं इथून निष्ठून जा निघून जा मला तुमची गरज नाही औरंगजेबाना माझ्या जीवाचं काय करायचं ते करू द्या तुम्ही इथून निघून जा औरंगजेबाला पत्र पाठवतात की ही माणसं आहेत त्यांच्याशी माझं पटत नाही त्यांचा खर्च परवडत नाही त्यांना परवाने द्यावे दक्षिणेत जाण्यासाठी औरंगजेब विचार करतो शिवाजीराजाला मारायचेच जेवढी त्याची माणसं कमी होतील तेवढी बराच आहे सात जूनला केलेला अर्ज आहे आणि याचं उत्तर आणि याला होकार पंचवीस जुलैला मिळाला आहे इतक्या दिवसानंतर याला म्हणतात औरंगजेब पण राजांना खात्री होती की परवाने मिळणार परवाने मिळालेत दुसरं काय केलं आहे रामसिंगाला वचनात आपण बद्ध आहोत राजांची राजनीती श्रीकृष्णासारखी आहे सज्जनांना दिलेली वचनं पाळायची असतात दुर्जनांना दिलेली वचनं पाळायची गरज नाही अफजलखानाला दिलेली सगळी वचनं तोडलेली असतात पण रामसिंग हा सज्जन आहे त्याच्या वचनात आपण गुंतलोय पहिल्यांदा रामसिंगाची वचनातनं मुक्तता करूया म्हणून राजे रामसिंगाला सांगतायत की तुम्ही जामीन कितून मुक्त करून घ्या पण रामसिंग बिचारा भोळा भाबडा तो म्हणतो की माझ्या वचनात तुम्ही बांधलेले आहात तर तुमचा जीव सुरक्षित आहे कुठल्या एका क्षणी काय होतं माहीत नाही पण रामसिंग स्वतः वचन मुक्त होतो आता मात्र राजे पलायनाची योजना तयार करतात औरंगजेबाला दोन तीन पत्र पाठवून बघतात पहिलं पत्र रामसिंगाच्या कैदेतून मला मुक्त करा औरंगजेब उत्तर देतो की रामसिंगच तुमच्यासाठी सुरक्षित आहे दुसरं पत्र मला काशीला जाऊ द्या मी राजकारण सोडतो मला संन्यासी व्हायचं आहे औरंगजेब उत्तर देतो की तुम्हाला अलाहाबादच्या किल्ल्यात मी टाकतो तिथे बहादूर खान सुभेदार आहे तिथेच तुम्ही साधू संन्यासी व्हा याचा दुसरा अर्थ असा की तो जो बहादूर खान सुभेदार आहे हा कैद्यांची विल्हेवाट लावायचा तिसरं पत्र आहे की माझे उरलेले गडसुद्धा मी तुम्हाला देतो मला फक्त माझ्या राज्यात जाऊ द्या मी तिथे मावळ्यांना सांगतो औरंगजेबाचं उत्तर आहे जे जाऊन तुम्ही तिथे सांगताय ते इथून सांगितले तरी गड मिळतील हे सगळा पत्रव्यवहार चाललाय राजांना कळलंय आता साध्या पत्रव्यवहारानं मार्ग निघणार नाही आता नामी शक्कल लढवावी लागेल छत्रपतींचा विचार म्हणजे